राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले भाजपचे आमदार समीर मेघे हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता 32 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. गेल्या 2 दिवसांपासून 2200 लोकांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 32 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ही माहिती मिळते. यामध्ये पोलीस कर्मचारी आणि काही सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कोरोना टेस्ट प्रत्येकाच्या केल्या जात होत्या. यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेले भाजपचे आमदार समीर मेघे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर इतर काही जणांच्या कोरोना टेस्ट केल्या असता त्यामध्ये 32 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. 2 दिवसांपासून साधारण 2200 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 32 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये काही पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुढची बातमी, आंध्र प्रदेशात बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. आंध्र प्रदेशातील विजयनगरमधील पार्वतीपुरम जवळची ही घटना आहे. ओडिशा रोड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसलाही आग लागली. प्रवाशांना घेऊन जाणारी संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने या बसमधले सर्व 30 प्रवासी वाचलेले. या बसला लागलेल्या आगीचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही. आंध्र प्रदेशमध्ये प्रवासी बसला लागलेली ही आग, मात्र ही आग कशामुळे लागली हे कळत नाहीये. आंध्र प्रदेशातल्या विजयनगरमधील पार्वतीपुरममध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला लागलेली ही आग, या संदर्भातली माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. महेश, घटना कधीची आहे आणि काय कळलंय का कारण कशामुळे या बसनं पेट घेतला? ही घटना काल रात्रीची आहे. ओडिशामधून 30 प्रवाशांना घेऊन ही बस निघाली होती आणि हा जो पार्वतीपुरमचा जो परिसर आहे त्या पार्वतीपुरम जवळ गेल्यानंतर बसला आग लागल्याचं लक्षात येताच बस थांबवण्यात आली आणि सगळे प्रवासी उतरले. त्याच्यामध्ये 15 जवळपास पुरुष होते, 10 महिला होत्या आणि 10 मुलं सुद्धा होती. पण त्या आगीचं स्वरूप इतकं मोठं होतं की आपण व्हिज्युअलमध्ये जे पाहत आहोत ती भयानक आग होती आणि त्यामुळे संपूर्ण बस जळून भस्मसात झाली आहे. सुदैवाने बस थांबवण्यात आल्यामुळे वेळेत या सगळ्या प्रवाशांचे जीव वाचलेले. आता नेमकी आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही, मात्र घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत. रात्री 9 ते 9:30 दरम्यानची ही घटना आहे, चौकशी सुरू आहे. जी महेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. इतरही काही घडामोडी आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या.